विनायक कला संघाचं यावर्षी 34वं सार्वजनिक गणेशोत्सव MMC गार्डन बायणा हंगा साजरं करता आणि गेली 33 वर्षां आम्ही अनंत चतुर्थीपर्यंत 11 दिवस 12 दिवस असं आम्ही गणेशोत्सव मनयत आयिल्ले आसा. पण ह्या वर्सा ह्या पॅन्डेमिकाक कोरोनाक लागून आम्ही सगळ्यांत पयलीं आम्ही ऍप्लिकेशन केलें डेप्युटी कलेक्टर आणि CO की आम्ही आमकां परमिशन दिवचें फक्त 1.5 दिसां खातीर म्हणून. आणि आमकां खूप खुशी भोगता की आज मिटींग घेतली म्युन्सिपालिटीन आणि 1.5 दीस गणपती करा म्हणून आमकां परमिशन दिलां आणि रिटर्न परमिशन दिलें. हांव तशेंच अपील करतां सगळ्या लोकांक आणि सगळ्या सार्वजनिक गणेश उत्सवांक मुरगांवच्या की आम्ही सगळ्यांनी 1.5 दीस तो गणपती करुया. आणि सगळ्या जनते कडेन सुद्धा अपील करता की माफ करा आमकां की तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या दर्शनाक तुम्ही डायरेक्ट येवचे न्ही. आम्ही कितें तरी फेसबूक लायव्ह नाल्यार लायव्ह फीड घेतले आणि थंयच्यान तुम्ही सहकार्य करा ह्या वर्सा की आम्ही हो सार्वजनिक गणेशोत्सव 1.5 दिसां खातीर मनोवपाक येतो. आणि गणपती बाप्पा विघ्नहर्त्या कडेनूच मागया की फुडल्या वर्सा मोठ्या थाटान जावन या आणि हो कोरोना सोपोनी. कित्या खातीर हय आम्ही सगळे SOP गोवर्मेंटाचे फॉलो करता, सोशल डिस्टन्सींग करतले सगळे करतले. पण सार्वजनिक असल्या कारणान लोक जर थंय आयले तर गर्दी झाली बेश्टेच कितें काय प्रॉब्लम जावचो न्ही म्हणून आम्ही लोकांकडे विनंती करता की शक्यतो जर आयले जाल्यार सोशल डिस्टन्सींग पाळचे पडटले एक एक मनशाक, नाजाल्यार तुम्ही घरा कडल्यान दर्शन घ्या. सार्वजनिक गणपती आसता पळय तो आम्ही 1.5 दीस दवरपाचो हे डिसिजन घेतलेले आसा आणि सगळ्या कमिटींनी ऑलरेडी एग्री झालेले आसा. आणि ते बी सपोज त्यांच्यानी थंयसर तीर्थप्रसाद आसचो न्हू हे डिसिजन घेतलेले आसा. मंडप धाकटो आसचो सपोज त्याका त्या गणपती दवरपाक सपोज सायडीक शेड ऑलरेडी आसा जाल्यार त्याच शेडीन त्यांच्यानी गणपती दवरून पुजा करपाची असे आम्ही डिसिजन घेतला. विसर्जनाचे कसे किती केलं? विसर्जनाचं आम्ही टायमिंग केलेलो आसा 4 ते 5 ते वॉर्ड नंबर 1 to 25 आम्ही डिफरंट डिफरंट पॉईंट्स हा ऑलरेडी ते डिफरंट पॉईंट्सांनी वयतात. 3 पॉईंट म्हटलं एक बायणा बीच आमचो, सेकंड खारेवाडा बीच आणि वाडेम लेक. ह्या 3 स्पॉटांचेर आमचे गणपती विसर्जन जातात. तसेच आम्ही डिवायड केलेले आसा 5 ते 6 एका 1 ते 4 म्हणजे डिफरंट एक आम्ही एक एक वराचो टायमिंग दिला. आणि हांव रिक्वेस्ट करता अपील करता की लोकांनी हो टायम फॉलो करपाक जाय. हे टायमींग फॉलो केल्यार म्हाका दिसता रश जावची ना. आणि हांव रिक्वेस्ट करता तशेंच आतां चतुर्थी लागीं पावलेली आसा, लोकांनी मार्केटांत रश करची न्हू. हांवें ऑलरेडी आमी इन्स्पेक्टरांक इन्स्ट्रक्शन दिलां, इवन मिटींगेंक डिसायड जालां की स्पेस घालून सेपरेट घालून तेंच्यांनी स्टॉल घालचे, माटोळेचे सामान आसूंक आणि लास्ट डेक चड रावचे न्हू. आमी ऍक्च्युली 1 दीस आसा तो हांव 2 नाल्यार 3 दीस आम्ही डिसाईड करतले फाल्यां की कितले दीस दवरपाचे ते. तसेच लोकांनी टायमिंगूय वाढयला, लेट नायट आम्ही मातशें मार्केट ओपन करपाक चितलां, ताका लागून लोक कन्विनियंस आसतले की रश जावची ना म्हणून. आणि लोकांनी आपलो आपले सेल्फ डिस्टन्स आपणी सांभाळपाक जाय. अनुज चवथ कशी मनोव म्हाज्या खातीर सरकारान आपले काही गायडलायन्स दिल्ल्यो आसात. म्हाका दिसता त्यो गायडलायन्स आसात त्यो सगळ्यांनी पाळपाची गरज आसा. ज्या पद्दतीन सरकारान हाजो सगळ्यांचो सर्वंकश विचार केला तो पळयत जाल्यार ह्या सगळ्या फावटीची चवथ ती जर पाळत जाल्यार ह्या फावटीची चवथ खरेंच बरी जातली. सार्वजनीक गणपती जो आसा तो कोणाचो 9 दीस आसता, कोणाचो 11 दीस आसता, कोणाचो 5 दीस आसता. ह्या सगळ्या परस ह्या फावटी आमी सगळ्यांनी 1.5 दीस गणपती करपाचे जर थारायत जाल्यार सगळ्यांच्या दृश्टीन बरें पडटलें. कारण ना जाल्यारय सार्वजनीक गणपतीच्या थंयसर कोणी लोकय येवचो ना. ताका लागून हें सगळें जर आमी 1.5 दिसांत सोपयत जाल्यार बाकीच्या गोश्टीं कडेन लक्ष दिवपाक लोकांकय बरें पडटलें. हाजो अर्थ अशें न्ही की आमी गणपतीचे सार्वजनीक गणपती आसत किंवां घरांतलो गणपती आसा ताच्या विरोधान आसता अशें न्ही. आमकांय खूब उमेद आसा, सगळ्यांकच आसा. पण लोकांच्या सार्वजनीक हिताच्या दृश्टीन जें करपाची गरज आसा तें ह्या फावटी जावपाक जाय. फुडल्या वर्सा आमी नेटान वाजत गाजत चवथ करुया. ह्या फावटी आज हांगासरल्या म्युन्सिपालिटीच्या एरियेंतल्या सगळ्या लोकांनी हांगासर जो निर्णय घेतला तो असो आसा की आमी सगळे मेळून 1.5 दिसांचो गणपती करचो, त्या सगळे नेटान करचो. म्हाका आनंद आसा सगळ्यांनी आतां सहकार्य दिल्लें आसा म्हणजे अशेंच सहकार्य आसतलें. आमचे हांगासरले नगरसेवक आसात, तांच्यांनी मोठ्या प्रमाणांत सहकार्य केल्लें आसा.